हैदराबाद इथे घडलेल्या घटनेनंतर देशभरातील मुली आणि महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र वाशिम जिल्ह्यात अशी घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वाशिम जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेश यांनी महिला व मुलींसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. रात्री 10 ते सकाळी 5 या वेळेत जिल्ह्यातील कुठेही मुली व महिलांना अडचण आल्यास हेल्पलाईन नंबरवर फोन केल्यास त्यांना पोलीस वाहनातून घरी पोहोचवण्यात येणार आहे. दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढत आहे, त्यामुळे घटना झाल्यावर त्याकडे लक्ष देण्यापेक्षा आधीच आपण सावध झालं तर घटना घडणार नाही याची काळजी घेऊन वाशिम पोलिसांनी एक मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनला असे आदेश देण्यात आले की रात्री कितीही वाजता मुलीचा किंवा महिलांचा कॉल आला की तात्काळ त्याची दखल घेऊन त्यांना त्यांच्या घरी पोलीस वाहनातून विनामूल्य पोहोचवण्यात येणार आहे. हेल्पलाईन नंबर असलेले फलक जिल्ह्यातील सर्वच बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि कॉलेज जवळ लावण्यात आले. जिल्ह्यात निर्भया पथक कार्यान्वित असून शहरात मुलीची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंवर कारवाई केली जात असून त्याचबरोबर सिनियर सिटीजन राहत असतील तर त्यांना कोणतीही अडचण आल्यास त्यांना निर्भया पथक घरी जाऊन मदत करणार असल्याचं यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितलं आहे. सुरक्षा ही अत्यंत महत्वाचा घटक समाजामध्ये आहे आणि महिलांना कामानिमित्त कधी किंवा काही कार्यक्रमानिमित्त किंवा वैयक्तिक कौटुंबिक कारणानिमित्त बाहेरगावी जावयावं लागतं. बऱ्याच वेळा त्यांना एकटंही जायची वेळ येते आणि रात्री बिरात्री त्यांना घरी जायची वेळ येते. अशा वेळी ती महिला सुखरूप गेली पाहिजे हा महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं आम्ही वाशिम पोलीस दलातर्फे एक स्कीम सुरू केलेली आहे की रात्री 10 ते 5 या वेळेमध्ये जर कुठल्या महिलेला एकटी असेल, तिला जर पोलिसांची मदत पाहिजे असेल घरी पोहोचण्यासाठी, तर त्यांना हे जे नंबर आहे आपल्या कंट्रोलचे आणि जे देश नागरिकांसाठीचा सुद्धा एक नंबर आपल्याकडे आहे कंट्रोलला, 100 नंबर आपल्याकडे आहे, त्याच्यावर जर फोन केला तर त्यांचं नाव वगैरे लिहून घेतलं जाईल रजिस्टरला आणि तत्काळ कुठली ना कुठली मोबाईल त्यांच्याकडे येईल या सर्व पुरुषांच्या हद्दीमध्ये आणि त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचेल. ही स्कीम आम्ही सुरू केलेली आहे 2 दिवसापासून आणि ते सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत की तत्काळ त्या ठिकाणी महिलेला जाऊन मदत करणे आणि त्याला त्या घरी सुखरूप पोहोचवणे. माझं आपल्यामार्फत सर्व नागरिकांना आव्हान आहे, खास करून महिला भगिनींना आव्हान आहे की त्यांना कुठं गरज लागलीच अशी तर त्यांनी न निसंकोचपणे कंट्रोलला फोन करावा किंवा आपल्या जवळच्या पोलिसांचा नंबर आपल्याकडं त्यांनी सेव्ह करून कंपल्सरी ठेवला पाहिजे, आपल्या मुलींना दिला पाहिजे, त्यांना कधी गरज पडेल तर त्यांनी फोन केला पाहिजे आणि पोलीस त्यांच्या मदतीसाठी तत्काळ येतील, त्यांना सुखरूपपणे पोहोचवतील, घरी पोहोचवतील अशा सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचा लाभ सर्व महिला भगिनींनी घ्यावा, विद्यार्थिनींनी घ्यावा. आपण निर्भया पथक देखील आपण चेंज केलं आणि नवीन हेड कॉन्स्टेबल कामामध्ये घातलेले आहे, त्यांचंही काम अतिशय चांगल्या तऱ्हेने चाललेलं आहे. आणि याचबरोबर मी आपल्याला हे सांगते की ज्येष्ठ नागरिकांची बऱ्याच वेळा ते सिंगल किंवा डबल राहतात, त्यांनाही काही मदत आली त्यांनी कंट्रोलात तत्काळ फोन केला पाहिजे आहे. पण निर्भया पथक आहे, बीट मार्शल आहे किंवा संबंधित मोबाईल आहे, त्यांच्या मदतीसाठी नक्की येईल. शहरासोबत ग्रामीणमध्ये पण हे चालणार आहे का? हो, सर्व पोलिसांच्या हद्दीमध्ये आपण पूर्ण जिल्हाभर स्कीम सुरू केलेली आहे, शहरापुरतं नाही. कुठल्याही पोलिसांचा नंबर असेल नसेल तर कंट्रोलचा 100 आहे किंवा कंट्रोलचा नंबर आहे किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन तो नंबर आहे, महिलांच्या हेल्पलाईनचा तो नंबर आहे किंवा कुठल्याही नंबरवर त्यांनी फोन करून सांगितलं त्यांचं नाव वर लिहून घेतलं जाईल. बऱ्याच वेळा फेक फोन करून पण बऱ्या वेळा असं व्हायची शक्यता असते, मिस्युअसपणा काही मंडळी करतात. तर पहिल्या बघून त्याचा पूर्ण फायदा घ्यावा असं आपल्या बाबत मी आव्हान करतो. जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं चालू केलेल्या या मोहिमेमुळे मुलींमध्ये असलेलं भीतीचं वातावरण कमी झालंय, त्याचा मुलींना आणि महिलांना फायदा होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात अप्रिय घटना घडणार नसल्याचं आता मुली सांगतायत. निर्भया पथकाचा मला एक खूप मोठा फायदा झाला. त्या दिवशी नगर परिषदच्या रस्त्याने मी चालत होती, माझ्या पायाला भयानक त्रास होत होता, मला चालता येत नव्हतं. मॅम, निर्भया पथकाची गाडी समोर गेली, मॅमचं लक्षात आलं की मला चालता येत नाही. मॅडमचं एकदम लक्षात आलं, मॅडमनं समोर गेले, मागं ओळून पाहिलं, मला चालता येत नाही. मागं ओळून पाहिलं, माझ्यापर्यंत गाडी कलटवून आणली आणि मला विचारलं की तुझा त्रास होत आहे तर मी तुला हॉस्टेलपर्यंत नेऊन सोडू का. तर त्यांनी विचारलं की म्हणजे मला तेव्हा असं वाटलं की नाही गड्या खरंच, म्हणजे आता कुठंतरी माणुसकी दिसली मला की खरंच आता कुठंतरी माणुसकी आहे आली, जिवंत झाली. अलीकडे जे हैदराबादमध्ये घटना घडली त्याच्यामुळे सगळ्या मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आजकाल ट्युशन क्लासेस असतात, कॉलेज असते, कधी उशीर होते घरी जायला, अपडाऊन करायला वेळ होते, त्यामुळे मुलींना भीती वाटते की बाहेर घराच्या बाहेर पडावं की नाही, वेळी म्हणजे वेळच्या वेळी घरी पोहोचावं. पण आता जे वाशिम पोलिसांनी जे हेल्पलाईन काढलेले आहे 12 ते 5
त्यामुळे मुलींना खूप आधार असल्यासारखं वाटते आणि त्यामुळे थोडी भीती पण कमी झाली मुलींमधली. त्यामुळे वाशिम पोलिसांचं खूप खूप आभार.